तर संस्कृतीने थोडंशी ओळख करून दिली की जे मुलांना आपण वर्गात करून घेतो ते त्यांना घरी करायला सांगायचं आणि जे घरी करवतो ते वर्गात करून घ्यायचं. तर ह्या विषयाकडे जाण्याआधी मी फ्लिप क्लासरूम सुरू का झाल्या किंवा फ्लिप क्लासरूमचं एवढं आता तुम्ही जर का कुठलंही एज्युकेशन जर्नल घेतलं आणि सर्च केलं तर बऱ्यापैकी 70% वगैरे एज्युकेशन जर्नल्स आर टॉकिंग अबाउट फ्लिप क्लासरूम. म्हणजे ते आणि इनफॅक्ट असे स्पेशल इश्यूज निघालेले आहेत एज्युकेशन जर्नलचे की जे फक्त फ्लिप क्लासरूम्सवरती आहेत किंवा एज्युकेशनल कॉन्फरन्सेस ह्या आजकाल फक्त फ्लिप क्लासरूम्सवरती होतात. तर असं का ह्या एवढ्या विषयांचं का सुरुवात झाली तर आपण थोडंसं आधी जाऊया 2000 सालापासून थोडंसं बघूया की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस खूप झाले. म्हणजे कॉम्प्युटर आणि इंटरनेट ह्याचा परिणामामुळे आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स मुलांना दाखवणं खूप सोपं झालं. यूट्यूबवरती व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि MIT खूप मोठी एक ह्याच्यात त्यांचं योगदान दिलं की त्यांनी MIT ओपन कोर्सवेअर सुरू केलं आणि हे जे लेक्चर्स होते ते MIT प्रोफेसर्स म्हणजे अत्यंत छान लेक्चर्स अशी ही लेक्चर्स विनामूल्य लोकांना बघायला मिळायला लागली. आणि त्याच्यानंतर मग खान अकॅडमी म्हणजे सलमान खान हा MIT चाच माजी विद्यार्थी आहे आणि त्यांनी स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल खान अकॅडमीमध्ये साधारणतः 4000 वेगवेगळ्या विषयावरती असणारी अशी लेक्चर्स आहेत आणि कोणीही विनामूल्य ते बघू शकतो. ते तुमच्याकडे जर का इंटरनेट असेल तर तुम्ही ते नक्की जाऊन शिकू शकता. ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला शिक्षण हे फुकट झालं तसं म्हणायला गेलं. त्याच्यानंतर स्टॅनफर्डचे 2 प्रोफेसर्स होते प्रोफेसर थ्रून आणि प्रोफेसर NG त्यांनी युडॅसिटीची स्थापना केली. हा पहिला MOOC म्हणजे मॅसिव ऑनलाईन ओपन कोर्सवेअर असं जे आपण म्हणतो ते पहिलं MOOC त्यांनी सुरू केलं युडॅसिटी 2011 आणि मग UPenn फिलडेल्फिया आणि मिशिगन युनिव्हर्सिटीने एकत्र येऊन कोर्सेराची स्थापना केली. म्हणजे हे अजून एक MOOC पहिलंच मोठं काय म्हणतात बिग प्लेअर आहे तो. आणि त्यांचं टॅगलाईनच अशी आहे की एज्युकेशन फॉर एव्हरीवन. म्हणजे ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना सगळ्यांना शिकता येईल. मग हे झाल्यानंतर त्याच वेळी अजून काही बदल होत होते. दुसरा बदल असा होत होता की ज्या फिजिकल युनिव्हर्सिटीज आहेत म्हणजे ज्याला आपण ब्रिक अँड मॉर्टर युनिव्हर्सिटीज जिथे मुलं जाऊन स्वतः वर्गात बसून शिकतात अशा युनिव्हर्सिटीजची फी मात्र खूप वाढत होती. म्हणजे गेल्या 15 वर्षात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सिस्टीमची फी जवळपास 3x झालेली आहे. आणि जसं बघायला गेलं तर MIT किंवा हार्वर्ड किंवा ज्या मोठ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे साधारणतः $50,000 ते $60,000 एका वर्षाला एवढी फक्त ट्युशन फी असते. मग बाकी खर्च वेगळाच. त्याच्यामुळे मग मुलांना प्रश्न पडायला लागला की मी एवढे पैसे देऊन समजा मी शाळेत जातोय तर त्याचा उपयोग काय. जर का मला हेच सगळं ज्ञान युनिव्हर्सिटी किंवा कोर्सेरामधनं मिळणार असेल तर मी का म्हणून एवढे पैसे देऊ 60,000. आणि मग त्याचा सगळा दबाव हा युनिव्हर्सिटी सिस्टीम्सवरती यायला लागला की मग मुलं आपल्याकडे समजा एवढे पैसे देऊन येणार असतील तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यांना ह्या त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनचा मोबदला आपण बरोबर दिला पाहिजे. म्हणून मग थोडंफार फ्लिप क्लासरूमकडे सगळ्यांची अशी ओढ निर्माण झाली. तर हे 2 घटक आहेत की द राईज ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आणि एकीकडे फी हाईक होत होत्या. म्हणजे बऱ्यापैकी निदर्शनं पण झाली रॉचेस्टर क्युबेक किंवा कॅलिफोर्निया सिस्टीम्समध्ये बरीच निदर्शनं झाली की तुम्ही आमच्या फीचा उपयोग बरोबर करत नाही. वर्गात आम्ही पैसे देऊन येतो पण त्यांनी आम्हाला शिकता काही वेगळे येत नाही. तर ह्याच्यामुळे त्यांनी या 2 गोष्टींचा फ्लिप क्लासरूम तयार होण्यामध्ये खूप प्रभाव आहे. तर पहिलं जे मॉडेल फ्लिप क्लासरूमचं तयार झालं ते जॉनथन बर्गमन आणि एरन सिम्स हे ॲक्च्युली शाळेसाठी तयार केलेलं मॉडेल होतं. म्हणजे काहीतरी 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिल्यांदा पॉवरपॉईंट लेक्चर्स रेकॉर्ड करणारं असं एक सॉफ्टवेअर बनवलं आणि ते आधी ते सॉफ्टवेअर मुलांना द्यायचे जी मुलं आजारी आहेत किंवा काही कारणाने वर्गात येऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांनी ते द्यायला
मग हळूहळू त्यांनी ते सॉफ्टवेअर म्हणजे ती सगळी जी व्हिडिओ लेक्चर्स होती ती हळूहळू त्यांनी सगळ्याच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की काही विद्यार्थी जे आधीही लेक्चर्स बघून वर्गात येत आहेत त्यांचा वर्गातला सहभाग हा खूप वेगळा असतो. आणि मग त्यांनी ही त्यांची जी कल्पना आहे फ्लिप्ड क्लासरूमची ती त्यांनी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये मांडली. आणि साधारणतः या दोघांना या फ्लिप्ड क्लासरूमचा जनक असं म्हणता येईल, अर्थात वेगवेगळ्या शिक्षकांनी सायमल्टेनियसली या क्षेत्रात खूप योगदान दिलेलं आहे. त्यामुळे नक्की कोणाकडे नक्की कोणी स्थापना केली तर जॉनथन आणि ॲलनची ती कल्पना होती, पण नंतर बऱ्याच जणांचं त्याच्यात योगदान आहे. मग ट्रॅडिशनल आणि फ्लिप क्लासरूममध्ये फरक काय? तर ट्रॅडिशनलमध्ये मुलं येतात, आपण म्हणतो की मुलांची कोळी पाठी असते, येतात त्यावेळी त्यांना काहीच माहिती नसतं आपण काय बोलणार आहोत त्याच्याविषयी. आणि मग त्यांना आपण शिक्षक साधारणतः एका तासाचं लेक्चर देतात. आणि बरेचदा असं लक्षात आलं की 15 मिनिटांनंतर विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते कमी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुमच्या बोलण्याकडे विद्यार्थी पूर्ण एक तास लक्ष देईलच असं नाही. आणि मुलं त्याचवेळी नोट्स पण लिहून घेत असतात. म्हणजे शिक्षकाचं बोलणं आणि मुलांचं नोट्स लिहिणं ह्याच्यामध्ये मुलांना विचार करायचा वेळ मिळत नाही. भराभरा मुलं नोट्स लिहून देत असतात आणि मग नंतर घरी जाऊन आपण त्यांना म्हणतो की हे प्रश्न तुम्ही सोडवून आणा, हे तुमचे होमवर्क क्वेश्चन्स आहेत आणि मग हे सोडवून आणा. आणि मग कदाचित मुलं त्या विषयावरती विचार करू शकतील असं आपण एक शिक्षक म्हणून विचार करतो की त्यांना याच्यावरती विचार करतो. त्याच्या अगदी उलट फ्लिप क्लासरूममध्ये केलेलं आहे. फ्लिप क्लासरूममध्ये मुलांना आधीच व्हिडिओ लेक्चर दिलं जातं. ही लेक्चर्स वेगवेगळ्या प्रकारची आहेत. सगळ्यात जी फेमस लेक्चर्स आहेत ती खान अकॅडमी स्टाईलची आहेत, कारण एकतर ती आहेत खान अकॅडमीवरती, त्यामुळे ती शिक्षकांना खूप उपयोगी पडतात की एक सगळं लिंक द्यायची आणि मुलं ते बघू शकतात. पण बरेच शिक्षक हे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ लेक्चर्स पण बनवताना दिसतात आणि बरेच शिक्षक हे स्वतःचे व्हिडिओ लेक्चर्स पण बनवतात, कारण त्यांना मग त्याच्यातला कंटेंट किंवा त्याच्यातली जी माहिती आहे ती स्वतःच्या मतानुसार देता येते. आणि मग ज्यावेळी मुलं वर्गात येतात असा व्हिडिओ बघून त्यावेळी त्यांना कंटेंट ऑलरेडी माहिती असतो. एखादा विषय शिकवायचा, आता न्यूटनचा पहिला नियम शिकवायचा, तर पहिला नियम त्यांना माहिती आहे. तो नियम माहिती करून देण्याचा वेळ मी वर्गात पाया नाही घालतो, तर तो नियम वापरायचा कसा हे मी मुलांना ते वर्गात आल्यावरती सांगते. सो ॲप्लिकेशन ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज ह्या क्लासरूम ॲक्टिव्हिटीज म्हणून आपण त्याच्या घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. म्हणजे क्लासरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असा एक कुठली तरी ॲक्टिव्हिटी घेतली असं नाही, तर तुम्ही वेगवेगळे विषय घेतले तर वेगवेगळ्या विषयांचे क्लासरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये फरक पडतो. म्हणजे साधारणतः सॉफ्ट सायन्सेस जे आहेत त्यांच्यामध्ये जास्त डिस्कशन ॲक्टिव्हिटीज होतात, एखाद्या विषयावरती चर्चा होते. म्हणजे मुलं गटात बसून चर्चा करतात की इतिहासामध्ये हे युद्ध का झालं असावं आणि मग त्याचे नंतर काय परिणाम झाले समाजावरती, हे मुलं त्यांच्या अंदाजानुसार किंवा त्यांना जे काय कळलंय त्याच्यानुसार ते त्याच्या चर्चा करतात. किंवा मग हार्ड सायन्सेसमध्ये चक्क केमिस्ट्रीचे डेमॉन्स्ट्रेशन वर्गात लोकांनी घेतलेले आहेत की मुलांनी डेमॉन्स्ट्रेशन आधी बघायची, मग वर्गात यायचं, ते डेमॉन्स्ट्रेशन ट्राय करायचे, वर्गात त्यांना सामान दिलेलं असेल आणि नंतर मुलं स्वतः हा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. म्हणजे ह्याचं स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. ज्या क्लासरूम ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला हव्या तशा तुम्हाला डेव्हलप करता येतात. तर मी एक छोटंसं उदाहरण देते. मी ज्यावेळी फ्लिप क्लासरूम म्हणून च्या मार्फत शिकवायचंय तर साधारणतः माझे व्हिडिओज द रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. But before we go to reactions, let us look at the structures again, because we know that structure of a compound really determines how that particular compound reacts in a chemical reaction. So aldehydes have this general structure of RC double bond OH, and ketones on the other hand have a general structure of RC double bond OR or R dash, where R and R dash are alkyl groups, so they could be methyl, ethyl, propyl and so on. If I really peculiarly look at this structure, the main functional group of aldehydes and ketones is this
carbonyl group, the C double bond O. So this particular carbonyl group is the functional group because it determines how this aldehydes and ketones react. मी पूर्ण व्हिडिओ आणला नाही रिॲक्शनचा, पण आता समजा मला रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हे शिकवायचं असेल तर मी ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या ऑलरेडी मुलांना व्हिडिओतनच सांगायचे, मुलं तो व्हिडिओ बघायची, त्याच्यानंतर त्यांना छोटे अगदी सोपे जे प्रश्न असतील या विषयावरचे ते होमवर्क प्रश्न म्हणूनच दिलेले असायचे, म्हणजे मुलांनी व्हिडिओ बघून ते प्रश्न सोडवायचे आणि मग वर्गात यायचं. मग वर्गात आल्यावरती आम्ही काय करायचो, तर वर्गात आल्यावरती आम्ही पहिल्यांदा तर मी प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय कळलं नाही व्हिडिओमधनं, आणि मग त्यांच्या काही ज्या काही शंका असतील त्याचं निरसन झाल्यावरती मुलं गटात बसून ह्या रिॲक्शन्सचा जास्त अभ्यास करायचे. म्हणजे जे डिफिकल्ट कन्सेप्ट असतात की स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ रिॲक्शन काय असेल किंवा ह्या रिॲक्शनचा सिंथेसिसमध्ये कुठे कुठे वापर करता येईल, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, हे सगळं मला वर्गात बोलायचं असतं तर मला दोन लेक्चर्स लागले असते, म्हणजे रिॲक्शन्स प्लस हे त्याच्याबरोबरचं जे ज्ञान आहे ते. पण हे मला तेवढा वर्गात वेळ मिळत नाही, अर्थात तुम्ही सगळे शिक्षक आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की वर्गात वेळ किती कमी मिळतो एका शिक्षकाला बोलायला. त्याच्यामुळे मी जो कंटेंट आहे तो आधीच मुलांना माहिती असायचा आणि मग हे बाकीचं जे सगळं आहे त्या रिॲक्शनच्या आजूबाजूला असणारं ज्ञान ते मी त्यांना वर्गात ग्रुप्समध्ये डिस्कस करायला लावायचे. ह्याच्यातनं दोन तीन गोष्टी खूप चांगल्या व्हायच्या की मुलांना सायन्स कम्युनिकेट करता यायचं. आपण मुलांना बोलू देत नाही वर्गात आणि त्याचा थोडासा वाईट परिणाम असा होतो की त्यांना दुसऱ्याला समजा सायन्स हे सायंटिफिकली करेक्ट लँग्वेजमध्ये सांगायचं असेल तर त्यांना ते अवघड जातं. म्हणून आपण त्यांना तशा संधी दिल्या पाहिजे आणि त्यांना तसं त्यावेळी सांगितलं पण पाहिजे. जर का त्यांच्या चुका होत असतील तर त्यांना ते त्याच वेळी करेक्ट मला करता आलं पाहिजे की हे तुझं चुकतं आहे असं असं बोललास तर बरोबर होईल. तर मला आता एक पुढचं थिंक पेअर शेअर असा एक्सरसाइज घ्यायचा आहे की असं समजा शिकवायचं असेल तर काय काय याचे फायदे असतील, की ह्या शिक्षण पद्धतीचा समजा आपण वापर करायला लागलो तर काय फायदे तुम्हाला होतील, काय फायदे विद्यार्थ्यांना होतील, तर थिंक पेअर शेअर करणार आहोत. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत आणि पहिली 2 मिनिटं ही थिंक करायचं आहे, म्हणजे बोलायचं नाही अजिबात. आपला स्वतःच्या स्वतःला विचार करायचा आहे, वाटल्यास त्या वहीमध्ये लिहून ठेवा की हे हे मुद्दे मला वाटतं की मुलं याच्यातनं शिकू शकतील ह्या शिक्षण पद्धतीतनं. कम्पॅरिझन केली ट्रेडिशनल क्लासरूममध्ये तर तसंही चालेल की ट्रेडिशनल क्लासरूममध्ये असं असं होतं पण फ्लिपमध्ये असं असं होऊ शकतं आणि हे म्हणून फायद्याचं आहे. तर आणि मग नंतरची जी 3 मिनिटं आहेत त्याच्यात तुम्ही शेजारच्या माणसाला पेअर करा आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं आणि शेजारच्या माणसाला काय वाटतं ते. तर सुरू करूया, मी वेळ लावते. हां बरं, आपला थिंकिंगचा वेळ संपलाय. आता कोणीतरी आपल्या शेजारी बसलाय असा पार्टनर शोधा आणि त्याला सांगा की तुम्हाला काय वाटतं की काय ॲडव्हान्टेजेस आहेत. फ्लिप्ड एज्युकेशन मध्ये क्रिएटिव्हिटीला पोटेन्शियल आहे. कसं वाटतं तुम्हाला ते कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटीला पोटेन्शियल देता येईल? मुलांना जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जो काही एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये आपण मुलांना पार्टिसिपेट करून घेऊन त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी करू शकतो. आपण त्यांना काही सजेशन देऊ शकतो, त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकतो. आणि दुसरं एन्जॉयमेंट आहे, की मुलांना याच्यामध्ये एन्जॉयमेंट आहे, स्वतःचे ऍक्टिव्हिटी करत असल्यामुळं त्यामध्ये एन्जॉयमेंट आहे. आणि लर्निंग बाय ड्रीम, लर्निंग बाय ड्रीम, काहीतरी करत करत ते शिकत आहे. त्याच्यामध्ये त्यामध्ये त्या जे फ्लिप एज्युकेशन आहे रिअली इट इज युजफुल टू स्टुडंट्स. अँड इन ट्रॅडिशनल
एज्युकेशन आय थिंक समटाइम इट इज वन वे फक्त शिक्षकच जास्त बोलत असतात विद्यार्थ्यांचा कॉन्टिन्यू कमी असतो वन वे आणि थेरॉटिकली जास्त त्याच्यामध्ये म्हणजे मुलांचा क्रिएटिव्हिटी पार्टिसिपेट असल्यामुळे थेरॉटिकली आहे आय थिंक सम बोरिंग थोडस कंटाळा मुलांना वाटतं एक ट्रॅडिशनल थँक्यू हे जे छान सांगितलं त्यांनी फायदे सांगत असताना थोडं मला वाटलेलं की आपण शिक्षक होत तर एका शिक्षकाच्या दृष्टीतनं विचार करता येईल का कुणाला शिक्षकांना काय फायदे होतील असं सांगता हवं असं वाटतंय का कधी कधी आपण वर्गामध्ये शिकवतो आणि बरेच तो विषय डायजेस्ट होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला तो कालावधी लागतो तो आपण वेळेच्या बाबतीत देऊ शकत नाही त्या प्रक्रियेमध्ये तो वेळ येणार आणि त्या विद्यार्थ्यांना तो डायजेस्ट होणार दुसरं म्हणजे प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह जे आपण कमी वेळात घेऊ शकत नाही ते प्रत्येक मुलगा जेव्हा आपला बघणार तेव्हा ते प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इथे घेऊ शकतो थिंकिंग कपॅसिटी आपण वाढवतो असं मला वाटतं कारण सगळेजण जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा ऍटोमॅटिकली जे ॲव्हरेज मुलं असतील की ज्यांना प्रश्न पडत नाही त्यांना स्लोली ते त्या वर्गाने लीड करू शकतील आणि आपण असं का विचार करू शकलो नाही किंवा हे डेव्हलप होईल त्यांच्यामध्ये शिवाय काही ॲप्लिकेशन जे त्या प्रश्नांमधून त्यांना कळतील त्यामुळे ते त्या ॲप्लिकेशनवरती अभ्यास करायचा प्रयत्न करतात असं म्हणजे हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यांनी एक खूप छान मुद्दा सांगितला की सगळे विद्यार्थी आपले सारखे नसतात हे आपण बरेचदा विसरतो एक शिक्षक म्हणून आणि ह्या माध्यमाद्वारे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला तो जसा आहे त्यानुसार त्याला वेळ देता येतो म्हणजे एखादा समजा खूप हुशार विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे तुम्ही थोडं कमी लक्ष दिलं तरीही चालतं किंवा ज्याला थोडेसे जास्त चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीमध्ये देऊ शकता कारण एक लेक्चर नाही आहे सगळ्यांसाठी तर की एक आपण क्लासरूम ॲक्टिव्हिटीजमध्ये शिक्षक सतत फिरत असल्यामुळे त्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या कल ओळखून त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज तयार करता येतात शेवटचं विद्यार्थ्याच्या कपॅसिटीप्रमाणे त्याला शिकायला मिळतं कमी वेळेमध्ये जास्त माहिती तो घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिक्षकांना म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी सांगितलेलं त्याला कळालेलं असेल किंवा माझ्या बोली भाषेमध्ये कळालेलं असेल अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त स्टोरी टाईप सांगू शकतो मात्र याच्यामध्ये त्याचं चित्र दाखवल्यानंतर त्या बऱ्याच गोष्टी त्याच्या क्लिअर व्हायला मदत होईल मी आता मी जे काही ॲडव्हान्टेजेस दिले ते दाखवते तुम्हाला आणि अजून आपल्याला सुचलेलं आपण त्याच्यात नक्की ॲड करू शकतो तर पहिलं म्हणजे की ॲक्टिव्ह कोलॅबरेटिव्ह लर्निंग आहे माझ्या त्यात आपल्या कोलॅबरेटिव्ह लर्निंगवरती पण एक व्याख्यान आहे इथे तर कोलॅबरेटिव्ह लर्निंगची आपण त्यांना एक संधी देतो की मुलं गटात बसून एकमेकांना शिकवत आहेत ते खूप मोठं त्यांना संधी आहे कम्युनिकेट कसं करायचं शिकायचं कसं दुसऱ्यांकडनं आणि दुसऱ्यांना शिकवायचं कसं ह्याची एक संधी आपण त्यांना देतो आपण नक्की हायर लर्निंग आउटकमसाठी प्रयत्न करू शकतो आणि ते कसं त्यांनी ब्लूम्स टॅक्सॉनॉमीद्वारे दाखवणार आहे स्टुडंट्सचा स्वतःच्या म्हणजे विद्यार्थ्यांचा स्वतःच्या शिकण्यावरती पूर्ण कंट्रोल असतो कारण जो व्हिडिओ मी बघते एक विद्यार्थी म्हणून मी तो हवा तेव्हा पॉज करू शकते हवा तेव्हा अगदी मी समजा खूप हुशार विद्यार्थी असेल तर मला पूर्ण 10 मिनिटांचा व्हिडिओ बघून पण सगळं कळेल समजा मला थोडंसं अवघड जात असेल तर ते मी परत परत पॉज करत करत बघू शकते आणि त्याचं जास्त आकलन करू शकते आपण त्यांना पूर्ण ॲक्सेस आहे ॲक्सेसिबिलिटी इज कम्प्लिटली विथ द स्टुडंट्स आणि त्यांना त्या रिफ्लेक्ट त्यांनी जसं सांगितलं तसं मुलांना त्या कंटेंटवरती रिफ्लेक्ट करायची एक संधी आपण त्यांना देतो की त्याचं आकलन झालंय ना माझं मला एक मेटाकॉग्निटिव्ह रिझनिंग जे असतं ते करायची आपण मुलांना संधी देतो आहे ह्याच्यातनं नंतर मुलं ज्यावेळी अप्लाय करत असतात एखादी गोष्ट वर्गात एखादं मी समीकरण शिकले तर ते गणितात वापरायचं कसं नक्की हे आणि त्याच्यात बऱ्याचदा चुका होतात तर ॲप्लिकेशनमध्ये ज्या चुका होतात ते शिक्षक आयत्यावेळी तिथल्या तिथे त्यांच्या त्या चुका बरोबर करू शकतात म्हणजे बरेचदा काय होतं होमवर्क मी करायला जाते आणि काहीतरी मी होमवर्क केला आणि ते होमवर्कमध्ये मी चुकीचंच केलं असं न होता मी हे गणित सोडवायला घेतलं आणि माझा शिक्षक माझ्या
बरोबर तिथे होता आणि त्यांनी मला सांगितलं की हे तू इथे चुकीचं करतेस आणि आता तू असं करून बघ, तर ह्यांनी खूप फरक पडतो की तुम्हाला त्यांच्या मिस्टेक्स ह्या तिथल्या तिथे बरोबर करता येतात. आणि जसं मी म्हणलं तसं एक शिक्षक म्हणून मला ठरवता येतं की मी कुठल्या विद्यार्थ्याला किती वेळ देणार आणि त्यांना कसं शिकवणार. तर ह्याच्यामुळे पूर्ण क्लासरूमचं जे आहे ते आपण असं काय पूर्ण क्लासरूमला आपण एक वी गिव्ह देम अ चान्स टू वर्क टुगेदर अँड रिअली फ्लरिश टुगेदर. आणि अजून एक माझं एक असं मत आहे की आपण मुलांना ज्यावेळी शिकवतो शाळा किंवा कॉलेजेसमध्ये ते आपण त्यांना फक्त त्या विषयाचं ज्ञान देत नाही. आपण म्हणजे माझ्याकडे समजा मी केमिस्ट्री शिकवत असेल तर मी फक्त केमिस्ट्री शिकावं विद्यार्थ्यांनी असं मला वाटत नाही. आपण त्यांना पुढच्या आयुष्यासाठी तयार करत असतो बरेचदा. आणि पुढचं आयुष्य काय किंवा फ्युचर काय हे सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे प्रेडिक्टिंग फ्युचर इज व्हेरी डिफिकल्ट. कारण आता तुम्ही बघायला गेलात तर आजचं जे आता जे सगळे जॉब प्रोफाईल्स आहेत त्यातले जवळजवळ एक 50% जॉब प्रोफाईल्स हे गेल्या 20 वर्ष आधी ते नव्हतेच. म्हणजे नवीनच तयार झाले तसे जॉब प्रोफाईल्स हे आहेत. मग माझा विद्यार्थी समजा त्याला असा जॉब करायचा असेल 20 वर्षानंतर तर त्याला काय काय लागेल. तर मुख्य म्हणजे त्याला इन्फॉर्मेशन माझ्या मते तरी आता सगळीकडे अवेलेबल असणार आहे आत्ता आहे आणि फ्युचरमध्येही असेल. ही माहिती सगळीकडे आहे पण ती माहिती मी वापरायची कशी, त्याचं आकलन कसं करून घ्यायचं आणि ते माझ्या उपयोगात कसं आणायचं, हे जे स्किल्स आहेत ते आपल्याला मुलांना ह्याच्यातनं देता येतात. म्हणजे वी जस्ट नीड टू वर्क ऑन हाऊ वेल दे असिम्युलेट अँड रिफ्लेक्ट ऑन दॅट इन्फॉर्मेशन. आणि कसं मुलांना कळेल तर मुलांना ते रिडिंगमधनं करू शकतं, पुस्तकं मिळतात मुलांना किंवा मुलांना व्हिडिओज किंवा सॉफ्टवेअर्स किंवा असं काहीतरी वापरून कम्प्युटरद्वारे त्यांना त्याची माहिती मिळू शकते. आणि अगदीच समजा ते लकी झाले तर त्यांना कोणीतरी एक गाईड मिळेल की जो त्यांना सतत गाईड करत राहील की असं असं कर किंवा हे काम करायचं असेल तर ह्या या सगळ्या स्टेप्स आहेत ह्या तू फॉलो केल्या की होईल. पण हे तिन्ही मी ज्यावेळी वर्गात येऊन शिकवते ट्रॅडिशनल एक लेक्चर पद्धतीने ते मुलांना मी त्यांची ती क्षमता वाढवायचा चान्स देत नाही. पण मुलं माझी ज्यावेळी स्वतः वाचून येतात आणि स्वतः आकलन धरून यायचा प्रयत्न करतात वर्गात फ्लिप्ड क्लासरूममध्ये तर त्यांची ती जी कपॅसिटी आहे टू रीड अँड अंडरस्टँड ही ऑलरेडी मी त्याला थोडा हातभार लावते. मग खरंच हे फ्लिप क्लासरूम एवढी फेमस का झाली तर खरंच याचा डज इट रिअली वर्क. तर बऱ्याच स्टडीज पब्लिश झाल्या आहेत ज्याच्यामध्ये 2 स्टँडर्ड डेव्हिएशन हायर लर्निंग गेन्स दाखवलेले आहेत की जे अक्षरशः बालवाडीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंतच्या एज्युकेशनमध्ये लोकांनी फ्लिप क्लासरूममुळे किती जास्त चांगलं स्टुडंट रिव्ह्यूजद्वारे किती जास्त चांगलं आकलन होतं हे दाखवलेलं आहे. स्टुडंट्सच्या परसेप्शन्समध्ये बऱ्याच स्टुडंट्सना हा प्रकार आवडतो. म्हणजे जवळजवळ 90% स्टुडंट्स वेलकम दिस चेंज की मला वर्गात बसून नुसतं ऐकायचं नाही आहे तर मला वर्गात फिरता येणार आहे, मला वर्गात बोलता येणार आहे. ह्यांनी खूप फरक पडतो आणि बरेच विद्यार्थी हे करायला खूप तयार असतात. पण काही असतीलच, म्हणजे तुम्ही मला कधी 100% तुमचं वर्ग असं म्हणणार नाही की मला फ्लिप क्लासरूम आवडली. पण जे ज्यांना आवडत नाही त्यांचंही असं लक्षात आलं की ते व्हिडिओज नक्की बघतात आणि शिकायचा प्रयत्न नक्की करतात. आणि टिपिकली असं लक्षात आलं की व्हिडिओज हे जास्त चांगलं माध्यम आहे वाचायला म्हणजे वाचायला समजा मी एखादी असाइनमेंट दिली तर कारण वाचायला दिलेली असाइनमेंट मुलं वाचतीलच असं नाही आणि मुलांना त्याच्यात एवढा रसही वाटत नाही म्हणून आजकाल लोक व्हिडिओवरती जास्त भर देतात. ह्याच्यानंतर 2012 बर्गमन आणि सॅम्सनी फ्लिप लर्निंग नेटवर्क म्हणून स्थापना केली. हे एक ओपन फोरम आहे आणि जवळजवळ 1 वर्षात त्यांचे 2500 मेंबर्सपासून 11,000 मेंबर्स गेले की एवढी लोक एवढे शिक्षक होते की ज्यांना त्यांची क्लासरूम फ्लिप करायची होती आणि त्यांनी बर्गमनकडनं त्याच्यासाठी कन्सल्टेशन घेतलं. आणि त्यांच्या सर्वेनुसार 80% स्टुडंट्स हॅव इम्प्रूव्ह ॲटिट्यूड्स टुवर्ड्स फ्लिप क्लासरूम्स आणि स्टँडर्डाइज टेस्ट स्कोर्स वर अप टू 67% म्हणजे जरी मी विद्यार्थ्यांना वर्गात स्टँडर्डाइज
त्यासाठी शिकवत नसले तरी ज्यावेळी अशा शिक्षण पद्धतीतनं जे विद्यार्थी शिकून तयार होतात त्यांचं आकलन हे जास्त झालेलं आहे असं लक्षात येतं.